प्रेक्षक हो नमस्कार. आज मकर संक्रांत. आपणा सर्वांना आपला आवाज तर्फे सोबतच आपला आवाजच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. मकर संक्रांतीचं भारतीय संस्कृतीत इतकं महत्व का आहे? आजच्याच दिवशी तिळगुळ का दिले जातात? भोगीमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असतो आणि तो का असतो? याबाबतची माहिती आज आपण आपला आवाजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका ओखाने घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा करतात. याच भोगी सामान्यतः 13 जानेवारीला, संक्रांत सामान्यतः 14 जानेवारीला व किंक्रांत सामान्यतः 15 जानेवारीला अशी नावे आहेत. मात्र यावर्षी मकर संक्रांत ही 15 जानेवारीला आली आहे, त्यामुळे 16 जानेवारीला किंक्रांत असते. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळाचे वाटप करतात. स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासूनच हळदी कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. आहारदृष्ट्या संक्रांत का महत्वाची आहे? संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाने, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिद्धता. सिद्धता म्हणजे स्नेह, मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण असते. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले संबंध समृद्ध करायचे, तुटलेले संबंध आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो. अशा पद्धतीने मकर संक्रांत हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील महत्वाचा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आजच्या दिवशी तिळगुळ द्या आणि गोड बोला. हॅपी मकर संक्रांत. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.